वेलकम टू इझी रेसिपीज. आपला आज आपला वीक सिरीजमधला तिसरा दिवस आहे. आज वेनेसडे आहे. वेनेसडेचा मी मेन्यू दाखवणार आहे. आज मी तुम्हाला लंच मेन्यू नाही डिनर मेन्यू दाखवणार आहे. बुधवार असल्यामुळे आपल्याला नॉनव्हेज खायचं क्रेविंग होतं, पण आता सध्या गणपती बाप्पा सुरू आहेत म्हणून नॉनव्हेज नाही खाणार आहे. त्यामुळे सहसा मी बुधवारच्या दिवशी किंवा शुक्रवारी पिठी करते. पिठीवर नॉनव्हेज खूप चांगलं लागतं, पण मी आज नॉनव्हेज नाही करणार आहे, व्हेजच. पण काय पिठीसोबत आणखीन आपण काय खाऊ शकतो, तर पहिलं मी दाखवेन ही पिठी आहे. ही पिठी मी पाण्यात चांगली भिजवून त्याचं असं बॅटर करून घेतलेलं आहे. पिठीबरोबर मी कांदा खोबऱ्याची भाजी दाखवणार आहे. एकदम सोपी अशी भाजी आणि सुंदर अशी लागते भाकरीसोबत. आज मी भाकरी करणार आहे. भाकरीसोबत ही भाजी खूप सुंदर लागते. गावी ज्या प्रकारे करतात तसा मी आज मेन्यू करणार आहे. थोडं कधीतरी असं साधं खायला खरंच खूप चांगलं वाटतं, जास्त मसाले नाही काय नाही. तर त्याचं तर हे कांद्याच्या भाजीसाठी मी इथे 3 कांदे कापून घेतलेले आहेत आणि इथे थोडंसं ओलं खोबरं आहे. आणि पिठीसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. आज मी पिठीमध्ये जास्त काही नाही घालणार आहे. कढीपत्ता घालणार आहे. फोडणीला कांदा मिरची आणि लसूण आहे, 7 ते 8 पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. आणि हे दोनच मसाले मी वापरणार आहे, ते म्हणजे हळद आणि लाल मसाला. तो पण आपल्या कांद्याच्या भाजीमध्ये जाणार आहे, ह्याच्या नाही, पिठीमध्ये नाही जाणार आहे. तर इथे आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया. आता इथे मी या कढईमध्ये पिठीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं मी थोडासा कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे पिठीमध्ये. लसूण मी जास्तीचा घेतलाय, 7 ते 8 पाकळ्या लसणीच्या आहेत. जरा लसूण भाजू दे. इथे मी कांद्याच्या भाजीसाठी तेल तापत ठेवलेलं आहे आणि नुसता कांदा घालायचा आहे. फोडणीला काही नाही, राई कढीपत्ता काही नाही. भाजी कच्ची पण खाल्ली जाते भाकरीसोबत. सहसा गावी ही कच्चीच खाल्ली जाते. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. खूप सुंदर लागते. कच्चा कांदा खोबरं आणि त्यात तेल मसाला घालून भाकरीसोबत खाऊन बघा तुम्ही, खरंच खूप छान लागते. कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला मऊसूर होईपर्यंत. थोडासा क्रंचीच ठेवायचा आहे, जास्त आपल्याला शिजवायचा नाही आहे. क्रंची ठेवल्यावर त्याची चव आणखीन चांगली लागते. हा आता कांदा आपला भाजू दे. तोपर्यंत आपण लसूण आपली लाल झालेली आहे. कांदा टाकूया पिठीसाठी. कांदा आणि मिरची दोन्ही पण थोडी कोथिंबीर. पिठीमध्ये कोथिंबीर पण नाही टाकली चालेल. गावीच्या कोथिंबीर वगैरे टाकत बसत नाही. नुसतं लसणीच्या फोडणी लसूण आणि मिरची घालून पिठी बनवतात. पण खूप सुंदर लागते त्याची चव. आपण आता इथे नवीन नवीन व्हरायटीज काढलेल्या आहेत पिठीमध्ये, पण गावची पिठी खरंच खूप छान लागते. तर या पिठीमध्ये आपल्याला काहीच नाही टाकायचं आहे, फक्त पाणी टाकून मिक्स केलेलं आहे. हळद टाकतात काय काय जण, पण ह्या पिठीमध्ये हळद पण ऑलरेडी आहे, तुम्ही बघू शकता पिवळी दिसते, त्यामुळे हळद पण नाही टाकायची आहे. झालेलं आहे ऑलमोस्ट. त्यात आपण मीठ टाकूया पिठीमध्ये चवीपुरतं. पिठी हे कुळदाचं पीठ असतं. ऍक्च्युली कुळीत जे येतात त्याचं पीठ करतात भाजून. गावी हे जात्यावर वगैरे दळलं जातं. आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया. आपल्याला जशी हवी त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं. जर घट्ट हवी असेल तर कमी पाणी टाकायचं आणि जर पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाकू शकता, कारण की ती नंतर जेव्हा शिजते तेव्हा ती घट्ट होत जाते. मी जास्त नाही पाणी टाकणार आहे, इतकंच टाकणार आहे. आता हे स्लो फ्लेमवर होऊ दे. ह्याच्यावर झाकण नाही ठेवलं तरी चालतं.
आता मी कांद्यामध्ये मीठ टाकते, शिजत आलाय बऱ्यापैकी। मसाला टाकणार आहे आता मी, थोडीशी अर्धा चमचा हळद, जास्त नकोय, अर्धा चमचा मसाला टाकणार कारण की कांदा आळणार आहे, त्याच्यानंतर तो आपोआप मसाला लागणार। आणि खोबरं ही भाजी झाल्यानंतर म्हणजे कांदा मी गॅसची फ्लेम जेव्हा ऑफ करेन त्यानंतर त्याच्यात खोबरं टाकायचं आहे, भाजी शिजवताना नाही टाकायचं आहे, अशीच तुमची भाजी तयार होणार। जरा अजून कांदा होते मग आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया। तुम्ही बघू शकता व्यवस्थित आता कांदा आपला भाजला गेलाय, थोडासा क्रंची आहे, जास्त मऊ पण नाही। आता इथे आपण आपला गॅसची फ्लेम आहे ती ऑफ करूया आणि खोबरं घालूया। ओला खोबरं आहे, मिक्स करून घेऊ, झटपट अशी होणारी भाजी ही तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता, चपाती बरोबर पण ही भाजी तितकी सुंदर लागते। आता आपली कांद्या खोबऱ्याची भाजी रेडी आहे, जर कोथिंबीर वगैरे काही नाही घालायचं, अशीच ठेवायची ही। आता आपण आपल्या पिठीकडे वळूया, पिठी पण आपली छान अशी झालेली आहे, होऊ शकता झटकत। इथे तुम्ही चाकून बघू शकता मीठ वगैरे कमी आहे का, जर कमी असेल तर तुम्ही टाकू शकता। पिठी पण आपली झालेली, झटपट असं होणारं जेवण आहे, ह्याला जास्त लागत नाही। कोथिंबीर टाकणार आहे मी आणि ह्याची पण फ्लेम ऑफ करणार आहे। आता आपण भाकरी करून घेऊया। अशा प्रकारे आपला वेनसडेचा जो डिनर रुटीन आहे तो तयार आहे। तुम्ही बघू शकता कांदा खोबऱ्याची भाजी, पिठी आणि भाकरी। खूप खूप सॉरी की माझ्याकडनं भाकरीची जी शूट केलेली हे होती ते आता व्हिडिओ जॉईन करताना ते मध्येच बंद झालं, त्यामुळे मी शूट नाही करू शकली, फोनमध्येच माझा बंद झाला। तर मी ती क्लिप काढून टाकली आहे, काढून टाकणार आहे ह्याच्यामधून, म्हणून भाकरी तुम्हाला दिसणार नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये। पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी भाकरीसाठी सेपरेट व्हिडिओ बनवेन, पण तसं सांगायला गेलं तर मी काही इतकी एक्सपर्ट नाही आहे भाकरीमध्ये, बघू शकता तुम्ही छोट्या आहेत माझ्या भाकऱ्या, मला जितक्या मी छोट्या छोट्याच बनवते, मला मोठ्या अजून तेवढ्या थापता येत नाही। तर अशा प्रकारे हा वेनसडेचा डिनर रुटीन आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। बाय।